लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे, पण या मतदानाआधीच सत्ताधाऱ्यांनी मुस्लिम मतदारांना आवाहन करणाऱ्या मौलाना आणि सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारल्याचं दिसतंय। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचं आता सत्र सुरू झालेलं आहे। मतदानाच्या आधीच फतव्यांचं राजकारण, वोट जिहादला वोट यज्ञानं उत्तर द्या, फडणवीसांकडून ठाकरेंवर हल्ला बोल, महायुतीच्या आरोपांवर आघाडीचा पलटवार। लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतांवरून राजकारण तापलंय। पुण्यातल्या काही बौलानांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन करत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। याच मुद्द्यावरून आता भाजप आणि महायुतीनं महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय। राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मौलानांच्या फतव्यावरून ठाकरेंवर टीकेची झोड उठवली। शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा आरोप केलेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 37 मशिदींमधून फतवे काढले जात असल्याचा गंभीर आरोप किरण पावसकर यांनी केलाय। धार्मिक संस्था मत कुणाला द्यायचं हे सांगत असल्याचं म्हणत पावसकर यांनी चौकशीची मागणी केली आहे। जे जे पोलीस स्टेशनला एक एफआयआर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, धार्मिक संस्था ज्या धर्मोदय आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या धार्मिक संस्था तुम्ही एखादी निर्माण करता आणि त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे वोट्स कोणाला द्यावेत कोणाला देऊ नये असं तुम्ही डिक्लेअर करताय, आणि त्याचबरोबर काहीमध्ये तर स्पष्ट शब्दात तुम्ही सांगता आम्ही UBTला सपोर्ट करत आहोत। सत्ताधाऱ्यांनी मुस्लिम मतांवरून टीकेची झोड उठवल्यानंतर महाविकास आघाडीनं सुद्धा महायुतीवर पलटवार केलाय। सामाजिक व्यवस्थेमध्ये अनेक प्रक्रिया चालत राहतात। एखादा तसा कागद काढायचा आणि धर्माच्या लोकांना मतदानापासून दूर करायचं असाही काही लोक प्रयत्न करतात, त्यामुळे असा एखादं कुणीतरी कागद आणायचा आणि त्या पद्धतीची अफवा पसरवायची असा प्रयत्न कुणीतरी केला असेल, पण तसं वास्तविक चित्र नाही। सत्ताधाऱ्यांनी 5व्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधीच मतदानासाठी खास फतवे काढणाऱ्या मुस्लिम धार्मिक संघटना आणि मौलानांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतल्या या राजकीय संघर्षानंतर मतदार मतदान करताना काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।